आपल्या सर्वांचे आवडते आदरणीय पवार साहेब, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब, आपल्या लोकप्रिय संसद रत्न खासदार आदरणीय सुप्रियाताई, माझे मित्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आव्हाड साहेब, आदरणीय बसवराजजी पाटील साहेब, युवा नेते महबूबभाई, राजाजी मनियार साहेब, संजयभाऊ सेठे, आशाताई, शिवाजीरावजी मुळे साहेब, वीरेंद्रजी पवार साहेब, व्यासपीठावर उपस्थित सर्व राष्ट्रवादी पक्षाचे नेते, माझ्यासोबत आलेले सर्व मतदारसंघातले आदरणीय माझे सर्व सहकारी, माझे सर्व मित्र आणि माझ्या जीवाभावाच्या बांधवांनो, आज महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीचा विचार केला तर माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना किंवा महाराष्ट्रातल्या जनतेला आदरणीय पवार साहेबांच्या शिवाय दुसरा पर्याय असं मला या ठिकाणी वाटत नाही. जो आत्मविश्वास पवार साहेबांच्या मध्ये महाराष्ट्राचा विश्वासदर्शक चेहरा कोण आहे तर साहेब म्हणतात शरद पवार आहे. साहेब आपल्यासोबत किती आमदार आहेत, साहेब म्हणतात झिरो आहेत. कारण झिरोतून हिरो बनवण्याची आणि महाराष्ट्रामध्ये नेतृत्वाची खान उभं करण्याची जर या ठिकाणी कारखाना म्हणा किंवा विद्यापीठ म्हणा जर कोणता असेल ते आदरणीय पवार साहेबांचं आहे. आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सुद्धा या ठिकाणी असं वाटलं की पवार साहेब अशा परिस्थितीमध्ये लढतायत, आपण सुद्धा पवार साहेबांच्या खांद्याला खांदा लावून पवार साहेबांच्या सोबत या ठिकाणी आपण राजकारणामध्ये या ठिकाणी आपण त्यांच्यासोबत गेलं पाहिजेत. आमचे माधवराव मामा असतील, पारवे साहेब असतील, अनेक मंडळी साहेब आपल्या त्यावेळेसच्या काळातले या ठिकाणी आपले सहकारी हे म्हणायचे. मागच्या वेळेस बसवराज पाटील साहेब मला खूप चांगला वाईट सगळे अनुभव आले. दोन वेळेस मी अपक्ष म्हणून या ठिकाणी निवडून आलो पण कधीच कुठल्या पक्षाला मी धोका दिला नाही. पक्षाने तिकीट नाकारलं तरी कधीच मी पक्षावरती कुठला चिडलो नाही. कारण आपली पद बघून या ठिकाणी पक्ष आपल्या जवळ करत असते, परिस्थिती बघून या ठिकाणी निर्णय घ्यावा लागतो. आणि म्हणून आपण त्यावेळेस प्रत्येक वेळेस राजकारणामध्ये आणि आजहीपर्यंत साहेबांच्या साक्षीनं मी या ठिकाणी सांगतो साहेब, वैयक्तिक स्वार्थासाठी मी राजकारणामध्ये कधीच या ठिकाणी राजकारण केलेलं नाही. साधी अंगणवाडी बालवाडीसुद्धा माझ्याकडे नाही, कधी गुत्तेदारी केलेली नाही, कधी आजपर्यंत राजकारणामध्ये दोन वेळेस मी आमदार होतो, एक वेळेस तुमच्या आशीर्वादानं राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली, एक रुपयाचा भ्रष्टाचार कधी केलोय असं जर कोणी मला म्हणालं तर साहेब आज तुमच्या साक्षीनं सांगतो की मी राजकारण सुद्धा या ठिकाणी करत नाही. आज ही जीवाभावाची माणसं पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये आपला प्रवेश करायचा आहे एवढंच या ठिकाणी सांगितल्याच्या नंतर ताई एकही गाडी मी या ठिकाणी कार्यकर्त्यांना दिलेली नाही.
एकासाठी एक रुपये खर्च केलेला नाही. उलट मला राहण्याची व्यवस्था सुद्धा आमचे निळकंठरावजी सभापती आहेत त्यांनी या ठिकाणी करून दिली, पण मला एक रुपया खर्च या आत्तापर्यंत या कार्यक्रमाचा मला करण्याची वेळ येत नाही. हे सगळं तुमचा आशीर्वाद आहे, माझ्या सहकारी मित्रांचं या ठिकाणी सहकार्य आहे. ताई अजिबात आपण मला वाटत नाही कुठला विचार करायची गरज नाही. दादा गेले महाराष्ट्रातले अनेक भाऊ आमच्या सुप्रियाताईच्या सोबत आहेत. त्या दादापेक्षाही जास्त प्रेम करणारी माणसं आज तुमच्या सोबत आहेत आणि म्हणून तुम्ही कुठलीच काळजी करण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. महाराष्ट्रातलं चित्र बदललेलं आहे, फक्त पवार साहेबांच्याकडनं खूप लोकांची अपेक्षा आहेत. पवार साहेबांवरती एवढा लोकांचं प्रेम आहे सध्या, कारण महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहिती आहे आज भारतीय जनता पक्षानं त्यांचं आहे ते अस्तित्व गमवून बसलेले आहेत. आणि आज त्यांना समोर जात असताना, मतदारांच्या समोर जात असताना, महाराष्ट्राच्या समोर जात असताना मला वाटतं कुठलाही आधार या ठिकाणी राहिला नाही. पण साहेब माझी आपल्याला एक कळकळीची विनंती आहे, आज मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत जरंगे पाटील या ठिकाणी अन्नत्याग करून उपोषणाला बसलेत. आपण किल्लारीच्या दुष्काळात सुद्धा मराठवाड्याला या ठिकाणी त्या दुष्काळी परिस्थितीमध्ये खूप मोठा या ठिकाणी आपण आधार दिला आणि त्या ठिकाणी त्या किल्लारी परिसरातले आपण या ठिकाणी सर्व संसार उभं करून दिले. जरंगे पाटलाच्या निमित्ताने तीच परिस्थिती मराठवाड्यामध्ये होती की काय अशी परिस्थिती आहे. जरांगे पाटलाच्या जीवाला जर काही झालं तर मराठवाड्याचं आणि महाराष्ट्राचं काही होईल हे सांगता येत नाही. म्हणून शासनामध्ये आणि जरांगे पाटलामध्ये आपण मध्यस्थी करून काहीतरी भूमिका घेऊन किंवा जरांगे पाटलांना या ठिकाणी शांत करून या ठिकाणी त्यांचं उपोषण आपण जर सोडवलात तर मला वाटतंय उद्या काय होईल काय होणार नाही हे सांगता येणार नाही. आणि म्हणून माझी आपल्याला कळकळीची महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं, ठीक आहे आपली सत्ता नाही पण एकंदरीत या सगळ्यांना जे सत्तेमध्ये आहे त्यांना ठीक आहे सोडून गेला तर जा कारोबार कसा करायचे करा, पण मराठ्यांना आरक्षण देण्याच्यासाठी या ठिकाणी काहीतरी पावलं उचला एवढा आदेश आपण या ठिकाणी द्यावा एवढीच आपल्याकडनं या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आणि खरंच तर आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वामध्ये काम करण्यामध्ये जे समाधान आहे ते कुठल्याच पक्षात काम करण्यामध्ये समाधान नाही हे प्रामाणिकपणानं आव्हाडसाहेब मी सांगतो. 14 ज्यावेळेस मी निवडून आलो, नाही 99 भुजबळ साहेबांच्या बंगल्यावरती तुम्ही मला बाहेर नेलात. मी काही आकडा सांगत नाही पण त्यावेळेस तुम्ही मला सगळ्या अपक्षांना अशी बोलवण भुजबळ साहेब करू लागलेत. मी म्हणलो मी पवार साहेबांच्या सोबत या ठिकाणी आलेलो आहे आणि मी आता राजकारणात नौका पहिल्यांदा मला लोकांनी निवडून दिलेला आहे आणि म्हणून पवार साहेबांच्या कुठल्याही मंत्र्याकडनं चहा पाणी घेणं हे मला कधीच शोभणार नाही एवढं प्रामाणिकपणानं त्यावेळेस तुम्हाला मी सांगितलं. आणि त्या दिवशीपासून आजपर्यंत अपक्षांची काय किंमत असते आता तर आता मी खोक्यावर भी जात नाही बोक्यावर भी जात नाही कुठल्याच विषयात जात नाही, पण राजकारणामध्ये 2 वेळेस अपक्ष निवडून आलो. कुठल्याही पक्षाच्या नेत्यांनी सांगावं की विनायकरावाला चहा तरी आपण आपल्याला मदत करण्यासाठी पाजवल्या. जाहीरपणानं मी याच ठिकाणी सांगतो भारतीय जनता पक्षाला मदत केली त्या नेत्यांनी सांगावं, एक तुम्हाला पद मागितलं तुमच्याकडून चहा पेला. फक्त माझ्या मतदारसंघातल्या ज्या विकासाच्या या ठिकाणी माझ्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी मी सत्यला या ठिकाणी मदत केली. आदरणीय पवारसाहेब त्यावेळेस 99 त्यांच्या आशीर्वादामुळं या ठिकाणी महाविकास आघाडीचं विलासरावजी देशमुख साहेब मुख्यमंत्री झाले. त्यावेळेस मी आव्हाडसाहेब साधा चहा जरी मी पिला असला आजही तर राजकारणातून मी या ठिकाणी संन्यास घेतो, कारण मी मला स्वतःला मोठवण्यासाठी राजकारण करत नाही तर सर्वसामान्य माणसाचं जीवनमान या ठिकाणी उंचवण्यासाठी. पवारसाहेबांच्या आशीर्वादामुळं आदरणीय किशनरावजी देशमुख साहेबांना कारखाना दिला, कारखान्याची काय अवस्थिती साहेबांनाही माहिती आहे. 15 वर्षाच्या नंतर साहेबांनी मला त्या कारखान्याचं चेअरमन केलं आणि 1 वर्षाच्या आत त्या कारखान्याचा धूळ साहेबांच्या आशीर्वादानं आपण या ठिकाणी काढला आणि तोच कारखाना 300 एकर जमिनीचा कारखाना 300 कोटीचा कारखाना आत्ताचे जे आमदार आहेत त्यांनी 16 कोटी रुपयामध्ये विकत घेतला. आणि साहेब प्रत्येक वर्षी शेजारचे कारखाने 3000 रुपये भाव देतात आणि 2200 रुपयाच्या उदी आत्तापर्यंत पट्ट्या कधीच गेला नाही. फक्त निवडणूक आली की पैसे वाटायचं, पैशाच्या जोरावर राजकारण करायचं
आणि या ठिकाणी मत घ्यायची या पलीकडे त्यांच्याकडे कुठलीच भूमिका नाही। आणि म्हणून मी तुम्हाला खात्री सांगतो, नुसत्या तुमच्या आशीर्वादानं लातूर आपलं अहमदपूर उदगीरच नाही तर लातूर जिल्ह्यातल्या तुम्ही जर थोडं जर लक्ष दिलात निलंग्यासहित या ठिकाणी आपल्या महाविकास आघाडीच्या जागा निवडून येतील यासाठी आपण प्रयत्न करू। तुमचं लक्ष उदगीरवर आहे आव्हाडसाहेब, पण माझं जास्त लक्ष निलंग्यावर आहे। त्यांच्यासहित या ठिकाणी हिशोब करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी सज्ज राहू। खरं तर तुमचे उपकार मी कसेच फेडू शकणार नाही। आपण एवढ्या मोठ्या संख्येनं गाड्या घेऊन या ठिकाणी आलात आणि पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये सर्वांची इच्छा होती की आपला प्रवेश करावा, पण साहेब माझा फक्त एकट्याचाच प्रवेश करावा आपल्या उपस्थितीत असाच संजयभाऊ आपण निर्णय घेतला होता। पण आपल्या सर्वांना बसवराज पाटील साहेब अशातही तुम्हाला माझी विनंती आहे की अहमदपूरमध्ये पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये फक्त त्यांच्या अंगावरती कपडे राहतील एवढे कार्यकर्ते मी तुमच्या पवार साहेबांच्या सभेत या ठिकाणी आणण्याचं आश्वासन या ठिकाणी मी देतो। एकही कार्यकर्ता त्यांच्या सोबत या ठिकाणी मनाना नाही। फक्त काही लोक म्हणत साहेब मला कामं दिलेत, चार दिवस कामं करू द्या, आत्ताच एवढ्या लवकर निघता येणार नाही, काही अडचणीमुळे या ठिकाणी थांबले असतील। भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता त्यांच्यासोबत नाही, राष्ट्रवादीचा कार्यकर्ता त्यांच्यासोबत नाही। आता आमच्या साजिद भाईनं सांगितल्यासारखं मुस्लिम समाज, मराठा समाज, वंचित समाज, या ठिकाणी ओबीसी समाज, सगळं भांडवल आता पवारसाहेबांच्या पाठीमागं या ठिकाणी आलेलं आहे। आणि म्हणून पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणं खूप सोपं झालेलं आहे। कार्यकर्त्यांनी जिद्दीनं उर्मीनं या ठिकाणी आपण कामाला लागण्याची या ठिकाणी आवश्यकता आहे, कारण रात्र वैऱ्याची आहे। आपण किती या ठिकाणी विरोधकाला कमजोर समजण्याचं, या ठिकाणी फक्त त्यांच्याकडे भांडवल आहे एवढंच आपल्याला सगळ्याला माहिती आहे। त्यांचं घ्यायचं आता ही काही निवडणुकीची सभा नाही पवारसाहेबांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी, राष्ट्रवादीमध्ये आपण या ठिकाणी प्रवेश केलेला आहे। पवारसाहेबांना मी या ठिकाणी शब्द देऊ इच्छितो की मराठवाड्यामध्ये लातूर जिल्हा नंबर 1 वर आणल्याशिवाय या ठिकाणी आम्ही तुमच्याकडनं काही मागणार नाहीत, आम्हाला कुठल्या पदाची अपेक्षा नाही। आणि मी खात्रीनं सांगतो की तिथं काँग्रेस आहे, शिवसेना आहे, राष्ट्रवादी आहे, मी काही आमदारकीचंच तिकीट आपल्याला मिळावं, आपण आमदारच व्हावं, आपल्याला काहीतरी पद मिळावं, मी फक्त ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी माझा छळ केलेला आहे त्यांचा बदला घेण्यासाठी मी पवारसाहेबांच्या सोबत या ठिकाणी आलेलो आहे। आणि म्हणून सोमेश्वर तुमच्यासारख्या कुण्याच माणसाने घाबरण्याचं या ठिकाणी काही कारण नाही। राष्ट्रवादीचे जे जे कुणी नेते असतील, खुशाल पवारसाहेबांनी तुम्हाला तिकीट दिलं तर तुमच्यासोबत खांद्याला खांदा लावून लढण्याची माझी तयारी आहे। काँग्रेसच्याही कुठल्या नेत्याने घाबरण्याची गरज नाही। स्वार्थासाठी राजकारण केल्यापेक्षा दोन हात बघण्यासाठी आणि सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून देण्याच्या साठी आपण राजकारण केलं पाहिजेत, हे भूमिका आपण घेतलो तर लोकांना न्याय मिळू शकेल। जास्तीचं बोलण्यापेक्षा इथंच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, पवारसाहेबांचा, राष्ट्रवादी पक्षाचा, आणि हीच भूमिका आपल्याला या ठिकाणी घेऊन आपल्याला गावाकडे जायचंय आणि काम करायचंय एवढ्या अपेक्षा आपल्याकडनं व्यक्त करतो। थांबतो, जय हिंद, जय महाराष्ट्र। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।